एका मुलीच्या बापाचं जगणं हे वेगळंच असतं. एकच मुलगी असल्यामुळे अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात असं शरद पवारांनी म्हटलंय. तर यंदाची निवडणूक माझ्या दृष्टीनं वेगळी होती असं देखील शरद पवार यांनी म्हटलंय. लोक शहाणी आहेत, राज्यकर्त्यांनी देशहिताचे निर्णय घेतलेले नाहीत तर लोक निर्णय घेत असतात आणि लोक स्वतःहून कधी रिॲक्ट होत नाहीत, पण निवडणूक आली की लोक व्यक्त होतात. आणि या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवून दिलंय की मंदिर आणि मशिदीवर धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न कुणी केला तर लोक निवडून देत नाहीत, असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलाय. आणि या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवून दिलंय की मंदिर आणि मस्जिदीवर धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न कुणी केला तर लोक निवडून देत नाहीत, मोदी की गॅरंटी, मोदी है तो मुमकिन है, असं म्हणत संपूर्ण देशात वातावरण निर्माण केलं गेलं. तर निवडणुकीमध्ये काही नियम पाळायचे असतात. जात धर्म निवडणुकीच्या प्रचारात कुठेही येता कामा नये हे तारतम्य बाळगायचं असतं असं शरद पवार म्हणाले. समाधान एका गोष्टीच आहे की मुलगी इथं हजर नाही आणि बापाचंच कौतुक साधले. एका दृष्टीनं मला माहिती नाही, तुमच्यामध्ये एकच मुलगी असलेली किती ग्रस्त आहे. एकच मुलगी ज्या बापाला असते त्याचं जीवन एक वेगळं असतं. अनेक गोष्टी त्यांना ऐकाव्याच असतात. धर्म आणि मंदिर या नियमाने त्यांनी प्रचार केला, पण रामाचं मंदिर बांधल्याच्या नंतर माझ्यासारख्यासुद्धा एका गोष्टीची चिंता होती. मंदिर बांधलं आनंद आहे, त्याच्याबद्दल शिवाजी तक्रार नाही, पण मंदिराच्या नावाने माणसा माणसामध्ये समाजामध्ये धर्मामध्ये एक प्रकारचा अंतर वर्धवायचा जर प्रयत्न केला तर एक वचनी रामाच्या संबंधीच्या मनात असलेल्या संकल्पना या अडचणीत गेल्याशिवाय राहणार नाही.